राम राम मंडळी मराठीचा मास्त या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्व रसिक माईबापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हाला सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार. असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील गडकिल्ले आपली खरी संपत्ती या नवीन आणि भन्नाट अशा सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रातील तब्बल महत्त्वाच्या अशा 88 किल्ल्यांची, गडांची, दुर्गांची, ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची माहिती पाहत असतो. महाराष्ट्रातील गडकिल्ले आपली खरी संपत्ती या सिरीजच्या 18 भागामध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत साल्लेर मुल्लेर या जोडदुर्ग किल्ल्याची. या किल्ल्याचं जुनं नाव, या किल्ल्याचं नवीन नाव, समुद्र सपाटीपासून असणारी उंची, या किल्ल्याला किल्ल्याचा प्रकार, त्यासोबतच हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो, कोणत्या भागात आहे, या किल्ल्याची कोणकोणती जुनी नवीन वैशिष्ट्ये आहेत, या किल्ल्यावर आपण अशा कोणत्या अचंबित करणाऱ्या गोष्टी पाहू शकतो. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. किल्ल्याचं नाव आहे साल्लेर मुल्लेर जोडदुर्ग किल्ला. किल्ल्याचा प्रकार आहे गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून साधारणतः उंची या किल्ल्याची 1567 मीटर इतकी आहे. किल्ल्याचं ठिकाण आहे हा किल्ला जिल्हा नाशिक मध्ये तालुका सटाणा. तालुका सटाण्यापासून सत्तानी मार्गे जर तुम्ही गेलात तर 40 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. त्यासोबतच तुम्ही सटाण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या साल्लेरवाडी या गावाजवळ हा किल्ला स्थित आहे. तर अशा या साल्लेर मुल्लेर जोडदुर्ग किल्ल्याची काही वैशिष्ट्ये आहेत. तर त्यातील वैशिष्ट्ये कोणती, तर महाराष्ट्रातील सर्वात उंच दुर्ग किल्ला गड ओळखला जातो हा साल्लेर मुल्लेर किल्ला. साल्लेरवाडी गावाकडून जर तुम्ही गेलात तर उत्तराभिमुख असणारा दगडी दरवाजा आजही जशाच्या तशा तिथे आपल्याला पाहावयास मिळतो. त्यासोबतच गंगासागर तलाव, गंगा यमुना टाके, गडकलिका देवी मंदिर, गुहेतील मंदिरे, माथ्यावरील असणारी परशुरामाची 2 खळगे, त्यासोबतच गडावरून तुम्ही छिद्र पडलेला डोंगरसुद्धा पाहू शकता. त्यासोबतच पूर्वी सैनिकांसाठी जे खडकात खोदलेली पाण्याची टाके असे चंदन टाके तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यासोबतच निसर्गात असणारे माकडे, मोर, बिबट्या, विविध प्रकारचे पक्षी आणि विविध असे प्राणी की जे तुम्ही या ठिकाणी अनुभवास नक्की भेटतील. तर येथील जी स्थानिक भाषा आहे अहिराणी भाषा, भिला भाषा, यांचाही तुम्हाला तुमच्या प्रवासादरम्यान नक्कीच अनुभव भेटेल. तर असा हा वेगळ्या धाटणीचा असणारा हा साल्लेर मुल्लेर किल्ला नक्कीच तुम्हाला वेगळ्या प्रकारे भासत राहील. तर वर्षभरात अनेक पर्यटकप्रेमी, निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी या किल्ल्याला आवर्जून भेट देत असतात. तर असा हा साल्लेर मुल्लेर किल्ला तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर मित्रांनो चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमानं नव्या जोशानं, तोपर्यंत थांबूया. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्त यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या जशाने, तोपर्यंत जय महाराष्ट्र.